रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. देवेंद्र फडणवीस यांनी टिपू सुलतान यांच्या विरोधात वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा निषेध करत उल्हासनगरमध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शहाड फाटक परिसरात ही निदर्शने केली. बहुजन मुक्ती पार्टीने उल्हासनगरमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निदर्शने दिली. देवेंद्र फडणवीस यांनी टिपू सुलतान यांच्या विरोधात वक्तव्य केलं होतं. पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शहाड फाटक परिसरात निदर्शने केली. देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य हे हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये तेढ निर्माण करणार असून या वक्तव्याचा निषेध कार्यकर्त्यांनी केलाय. यावेळी भारत मुक्ती पार्टीचे संजय लिमये, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे समीर कुरेशी, उल्हासनगर बहुजन मुक्ती पार्टीचे नितीन गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश सदस्य अमीना जाधव, उल्हासनगर महिला आघाडीच्या शकुंतला जगताप आंदोलनात उपस्थित होत्या. नितीन गप्पा गायकवाड, बहुजन मुक्ती पार्टी शहर अध्यक्ष. आज 2 फेब्रुवारी 2022 ला जे धरणा प्रदर्शन आम्ही घेत आहोत हे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घेत आहोत. जे माननीय माजी मुख्यमंत्री होते यांच्या विरोधात धरणा प्रदर्शन करत आहोत. कारण त्यांनी जे आपले महापुरुष आहेत हजरत टिपू सुलतान यांच्या विरोधात त्यांनी जातीवादी शब्दाचा उच्चार केलेला आहे आणि त्यांचा विरोध त्यांनी दर्शवलेला आहे. हजरत टिपू सुलतानचं नाव जरुरीला गार्डनमध्ये नेण्यात येत होतं तर तिथे त्यांना हिंदूवादी त्यांना हिंदू धर्माच्या विरोधात आणि हिंदूंच्या विरोधात आहेत असं त्यांनी या शब्दाचा वापर केलेला आहे. तर याच्यावरून असं दिसून येतं की माननीय माजी मुख्यमंत्री या देशामध्ये जातीवादी आणि धर्मवादी या परंपरेचा ते म्हणजे या गोष्टी या सामाजिक अनैतिक गोष्टीचा वाढ आणि विस्तार करत आहे. तर त्या विरोधात आम्ही हे धरणं आंदोलन करत आहोत. सर, पोलीस प्रशासनाकडून आपल्याला म्हणजे परवानगी नाही. आवाज टीव्हीसाठी सलीम मंसुरी, ठाणे, उल्हासनगर.